कविता पाटील मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे एक किलो भाजक्या पोह्यांचा अगदी परफेक्ट प्रमाणासहित शिवाय कोणताही चिवडा मसाला न वापरता आपल्या किचनमध्ये जे मसाले अवेलेबल आहेत तेच वापरून एकदम खमंगन खुसखुशीत असा हा भाजक्या पोह्यांचा चिवडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापूर्वी आपल्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या आपण चिवड्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत या तुम्ही पाहू शकता चला तर वेळ न घालवता पाहूया हा एक किलो भाजक्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा आहे अगदी परफेक्ट प्रमाणासहित यासाठी मी एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत अगदी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि हे एकदम कुरकुरीत आहेत त्यामुळे उन्हात वगैरे घातलेले नाहीत यासाठी आपण पाव किलो शेंगदाणे घ्यायचे आहेत पाव किलो फुटाणं डाळ घ्यायचा आहे पाव किलो खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत एक वाटी लसूण घ्यायचा आहे या ठिकाणी काही मसाले आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहेत तेच आपण घेणार आहोत गरम मसाला एक टेबल स्पून घेतलेला आहे त्याचबरोबर जिरे पावडर दोन टेबल स्पून घेतलेले आहे मटन मसाला दोन टेबल स्पून घ्यायचा आहे हळद पावडर दोन टेबल स्पून घ्यायचा आहे लाल मिरची पावडर चार ते पाच टेबल स्पून घ्यायचा आहे हिंग लागेल आपल्याला त्याचबरोबर धने पावडर या ठिकाणी दोन टेबल स्पून घेतलेले आहे त्याचबरोबर चवीनुसार टेस्टनुसार मीठ लागेल आणि बारीक केलेली साखर शिवाय कढीपत्ता आता गॅसवरती कढई ठेवायची आहे एकदम जाडबोडाची कढई किंवा पातेल तुम्ही ठेवू शकता यामध्ये सुरुवातीला आपण कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता सुरुवातीला तळून घेतला म्हणजे चिवड्याचा जो मसाला आहे हा कडीपत्त्याला चिटकत नाही याच पद्धतीने आपण नंतर शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहेत आपली शेंगदाणे सुद्धा आता खरपूस तळलेले आहे हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप सुद्धा आपण या ठिकाणी तळून घ्यायचे आहेत तर हे काप सुद्धा आपले छान असे तळले गेलेले आहेत हे सुद्धा आपण आता काढून घेऊयात यानंतर आपले जे फुटाणं डाळ असतं हे सुद्धा आपण तेलातून काढायचे आहेत ऑलरेडी हे भाजलेलेच असतात परंतु थोडे आपण लगेच तेलातून हे काढायचे आहेत हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यानंतर शिल्लक तेल आहे यामध्ये तीन ते चार चमचे मोहरी टाकायचे आहे मोहरी तडतडली की या ठिकाणी आपण लसूण टाकायचं आहे लसूण पण छान असा भाजला गेला की यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत हे सर्व मसाले आपण यामध्ये मिक्स करायचे आहेत यासाठी तेलाचं प्रमाण जे आहे हे आपण अर्धा किलो तेल घेतलेलं आहे आता अगदी दोन मिनिट एकदम मंदाचे वरती हे मसाले चांगले भाजले की आपण गॅस बंद करायचा आहे आता यानंतर आपण या पोह्यावरतीच हे जर तळून घेतलेले घटक असतात हे आपण जे पोहे आहेत या पोह्यावरतीच असे ठेव ओतायचे आहेत आणि आपला पोहे आहेत हे एकदम कुरकुरीत आहेत त्यामुळं पोहे आपण पुन्हा गरम करणार नाही यामध्येच आपण हा जो मसाला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे हा यामध्ये मिक्स करायचा आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे एकदम खुसखुशीत असा हा चिवडा राहतो अजिबात मऊ पडत नाही या पद्धतीने तुम्ही चिवडा करून पहा आता छान असा आपण हा मिक्स करायचा आहे अजून एक घटक आपण यामध्ये ऍड करणार आहोत हे सर्व मसाले आपल्या चिवड्याला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत तर या ठिकाणी पाहू शकता छान असा कलर पण आलेला आहे तेलकट तर अजिबात झालेला नाही आता आपण टेस्ट करून पाहायचं आहे तिखट मिठाचं प्रमाण त्यानुसार आपल्याला जर कमी जास्त वाटलं तर घालायचं आहे परंतु आहे या प्रमाण अगदी परफेक्ट होत व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नव रोजी नोटिफिकेशन मिळत राहील आता आपल्या आवडीनुसार यामध्ये बारीक केलेली साखर थोडी मिक्स करायची आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर मिक्स करा आवडत नसेल तर नाही केली तरी चालेल परंतु टेस्ट खूप छान येते या ठिकाणी आपला अगदी भाजके पोह्यांचा झटपट असा चिवडा तयार झालेला आहे एकदम खमंग खुसखुशीत असा नक्की आधी पॉईला हा चिवडा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये